कितीही कायदे करा पण महिलांच्या प्रती नकारात्मक मानसिकता बदलल्याशिवाय अत्याचार थांबणार नाहीत, राज्य महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर यांचे वक्तव्य. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून महिला आयोग आपल्या दारी या उपक्रमांतर्गत सांगली जिल्ह्यातील महिलांच्या तक्रारींची जनसुनावणी कार्यक्रम आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सुनावणीला सुरुवात झाली. यानिमित्ताने केंद्र सरकारच्या वतीनं राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून सुरू झालेल्या सखी वन स्टॉप सेंटरच्या कार्यालयाचं औपचारिक उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी सांगली महापालिकेच्या महापौर संगीता खोत, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह पोलीस अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. बोलताना विजय रहाटकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी सखी वन स्टॉप सेंटर हा उपक्रम सुरू करण्यात आला. आज देशात 500 अधिक सेंटर सुरू झालेत आणि 1000 सेंटरचे उद्देश आहेत. या सेंटरच्या माध्यमातून अत्याचार पीडित महिलेचे एकच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून तिला न्याय देण्याचा उद्देश असल्याचं रहाटकर यांनी स्पष्ट केलं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आजही महिलांबद्दलची असलेली नकारात्मक मानसिकता किंवा एखादा जर शब्द नसेल आवडत हा नकारात्मक मानसिकता, तर महिलांना देण्यात येणारं दुय्यमत्व, ती दुय्यम आहे, ही जी हा जो भाव आहे, या भावामुळं महिलांवर आजही खूप मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार होतात. मग मारहाणीपासून असेल तर टोमडे मारण्यापर्यंत आहे, शेवटी ते अत्याचारच आहेत. तर तुम्हाला सगळ्यात जास्त जर आज आवश्यकता असेल ना, तर समाजानं बदलण्याची सगळ्यात जास्त आवश्यकता. कारण आपण किती जरी कायदे केले, किती जरी आपण व्यवस्था केल्या, तरी जोपर्यंत महिलांबद्दलची जी नकारात्मक मानसिकता बदलत नाही आहे तोपर्यंत या गोष्टी सगळ्या होतच राहणार आहेत ना. सगळ्यात पहिली गोष्ट मी जी सांग म्हणजे मला ठामपणे जी सांगावीशी वाटते ती की आता एकंदरीत टेक्नॉलॉजी नंतर केलेल्या प्रयत्न व्यवस्था या सगळ्यांचा एकत्रित परिणाम आणि महिलांना आता मिळत असणारी हिंमत याचा एकत्रित परिणाम असा आहे की चांगल्या पद्धतीने महिला तक्रार करायला पुढे येत आहेत. ही त्यातली एक चांगली गोष्ट आहे की आत्तापर्यंत त्या बोलायच्याच नाहीत भीती वाटायची. एकंदरीत कायद्यांबद्दलचा अवेअरनेस खूप आला आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा आहे की मोठ्या प्रमाणामध्ये महिला पुढं येऊन तक्रारी करायला लागल्यात. आणि त्यानंतर मला हे पण सांगायचं आहे की त्यांच्याकरता केलेल्या असलेल्या व्यवस्था, जसं आता हे वन स्टॉप सेंटर ही व्यवस्था ठीक आहे, तुमच्यापर्यंत माहिती आली नाही हा एक भाग वेगळा आहे, पण काम सुरू झालं आहे, महिलांना आधार मिळतो आहे. पोलिसांच्यामध्ये केलेला अवेअरनेस, पोलिसांच्याकडे असलेलं प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी महिला तक्रार निवारण कक्ष, राज्य महिला आयोगाने इथपर्यंत येणं, त्यांच्यानंतर ते वेगवेगळे ॲप आहेत सुरक्षेचे, ते ॲप असे प्रोटेक्शन ऑफिसर नेमलेले आहेत, असे जे एकत्रित जे सगळे याचा जो परिणाम असा आहे की न्याय मिळायला सुद्धा त्यांना मदत होते, त्या पुढे जात आहेत.